आज आपण पाहतोय या ठिकाणी समोर जे उमेदवार आहेत शिवसेनेने म्हणजे उबाठाणी, शिवसेना तर आपली आहे, उबाठाणी त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलंय. आता मला आठवतं मागच्याच काळामध्ये ते जेव्हा लढले होते मी तेव्हाचे भाषणं पाहत होतो, त्यावेळी माननीय उद्धव ठाकरे त्यांना काय म्हणाले होते, उद्धव ठाकरे म्हणाले होते हा गद्दार आहे, हा तूप चोर आहे. मी नाही म्हटलं, उद्धव ठाकरे म्हणाले होते त्यांना हा तूप चोर आहे. मग आता उद्धवजी तुम्हाला किती तूप त्यांनी दिलं हे तरी आम्हाला सांगा की पुन्हा तुम्ही त्यांना तिकीट दिलं. त्यामुळे ज्यांना गद्दार म्हटलं, ज्यांना तूपचं, आम्ही काही म्हटलं नाही, आम्ही त्यांना कधी शिव्या दिलं नाही, तुम्ही शिव्या दिल्या, तुम्हीच त्यांना वाटेल तसं बोललात आणि आता त्यांनाच तिकीट देऊन उद्धवजी त्यांचा प्रचार करतायत. पण खऱ्या अर्थानं एक गोष्ट लक्षात ठेवा, गद्दारीची जर गोष्ट असेल तर या देशामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गद्दारी जर कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरेजींनी केली. आणि त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी जर कोणी केलं असेल तर ते एकनाथराव शिंदेजींनी केलं. आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, ज्या क्षणी मला काँग्रेस सोबत जाण्याची वेळ येईल माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करेन. त्याच काँग्रेस सोबत मांडीला मांडी लावून आज उद्धव ठाकरेजी बसले आहेत आणि या ठिकाणी मतदान मागतायत.